श्री स्वामी समर्थ, नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो. मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या अर्जासंबंधात सर्वात मोठी अपडेट, तिसऱ्या हप्त्याबाबत सर्वात मोठी बातमी. ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना 1 जुलै पासून सुरू केली. या अंतर्गत राज्यातील जवळपास 2,52,00,000 महिलांनी फॉर्म भरलेले आहेत. यापैकी 1,60,00,000 महिलांचे फॉर्म मंजूर देखील झालेले आहेत. यातच आता राज्यामध्ये महिलांमध्ये एक आनंदाची बातमी समोर येत आहे, कारण राज्यातील लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता काही महिलांना मिळालेला आहे आणि काही महिलांना मिळालेला नाहीये. त्याचप्रमाणे या महिलांना पैसे कधी मिळतील याचीच पूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, त्यांना देखील पैसे कधी मिळतील याची देखील पूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तर बघा, तिसरा हप्ता जमा होण्यास जवळपास 2-3 दिवसापासून सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांना पहिले 2 हप्ते मिळालेले आहेत त्यांना तिसरा हप्ता आलाय की नाही, काही महिलांना आलेला आहे, तुमच्या आजूबाजूला आले आहे, तुमच्या बाजूवालीला आलेला आहे, शेजारीला आलेला आहे, पण तुम्हाला आला नाहीये, असं का होतंय आणि ते तुम्हाला हप्ता कधी मिळणार आहे याची देखील माहिती आपण घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेचा एक महत्वाचा अपडेट आपल्या समोर येत आहे की राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीमध्ये मंत्री आदित्य तटकरे, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील माझ्या तमाम ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना कुठल्याही लाभापासून वंचित ठेवू नये, त्यांच्या प्रत्येकांच्या खात्यावर पैसे हे जमा व्हायला पाहिजेत. त्याचप्रमाणे मीटिंग झाल्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता जमा करताना मला आनंद होत आहे. लाडक्या बहिणींचे जे महाराष्ट्रात 2 कार्यक्रम झाले त्याच्या आधीच पैसे जमा होण्यास सुरुवात होत होती. आता महाराष्ट्रात तिसरा कार्यक्रम त्यांचा हा रायगड या ठिकाणी होणार आहे आणि तो 29 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे तिसरा हप्ता देखील त्याच्या आधीच जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. आज देखील काही महिलांच्या खात्यावर 4 वाजेपर्यंत हे पैसा जमा होऊ शकतात आणि ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांनी 29 सप्टेंबर पर्यंत कन्फर्म म्हणजे उद्यापर्यंत तुमचे पैसे खात्यावर येणारच आहेत हे लक्षात ठेवा. आता काही महिलांना 4,500 रुपये मिळतील, काही महिलांना 1,500. तर 1,500 अशाच महिलांना मिळतील ज्या महिलांना पहिले 2 हप्ते मिळाले होते, अशा महिलांना 1,500 रुपये मिळतील. आणि 4,500 रुपये अशा महिलांना मिळतील ज्यांना अद्याप एकही लाभ मिळाला नाहीये, त्यांच्या खात्यावर एकही रुपया आणखीन आला नाही, अशा महिलांना एकत्रित 3 महिन्यांचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा महिलांना 4,500 रुपये मिळतील. त्याचप्रमाणे आता सप्टेंबर महिन्यात जर ज्या महिलांनी अर्ज केले असतील आणि त्यांचा फॉर्म देखील अप्रूव्ह झाला आहे तर त्यांना उर्वरित महिन्यांचे पैसे मिळतील का? तर नाही, त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्यांचेच पैसे मिळणार आहेत. तर बघा, आता लाडक्या बहीण योजनेचे आता तुम्हाला काय काय करायचं आहे हे तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम तुम्हाला बँकेत जायचं आहे, बँकेत जाऊन तुमची KYC ओके करायची आहे, DBT इनेबल करायचं आहे, त्यानंतर आधार कार्डवर जो नंबर असेल तोच तुम्हाला बँकेत दिलाय का नाही ते बघायचंय, आधार लिंक आहे की नाही ते बघायचं आहे. या सगळ्या गोष्टी तुमचं ओके असेल, तर सीडिंग स्टेटस जर ओके असेल आणि फॉर्म देखील अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला ते पैसे येतील. याच्यातली कुठलीही गोष्ट एखादी जर तुमची नसेल तर तुम्हाला फॉर्म जरी अप्रूव्ह झाला असेल तर पैसे येणार नाहीत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण बँक स्टेटस ओके नसल्यामुळेच भरपूर लोकांना पैसे येत नाहीत अशा प्रकारचे माहिती आपल्याला सचिवांनी दिलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे सचिव आहेत त्यांनी ही माहिती आपल्याला दिलेली आहे. जवळपास आता राज्यामध्ये 2,62,00,000 महिलांनी फॉर्म भरलेले आहेत की 1,60,00,000 महिला पात्र असून त्यांना पैसे देखील वर्ग करण्यात आलेले आहेत. आणखीन फॉर्मची छाननी सुरू आहे, आणखीन महिला पात्र होतील. आणि सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे जी तारीख आता सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवली होती त्याची मुदत देखील आता फॉर्म भरण्याची आणखीन वाढवली जाऊ शकते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तरी तुम्ही फॉर्म भरून घ्या. काही नवीन माता भगिनी राहिल्या असतील त्यांचा फॉर्म तुम्ही भरला नसेल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा. तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे याचा तिसरा हप्ता नेमका काही महिलांना आलेला आहे, काही महिलांना आला नाहीये. आता 2 हप्ते मिळाले परंतु तिसरा हप्ता मिळाला नाहीये, तर त्यांनी काय करायचंय? त्यांनी काय करायचं नाहीये, त्यांना फक्त थोडेसे पेशन्स,
थोडीशी वाट बघावी लागणार आहे आणि तुम्हाला जवळपास 29 तारखेपर्यंत वाट बघावी लागेल. आज देखील साधारणतः 4 वाजता तुमच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात आणि उद्या देखील तुम्हाला 29 तारखेपर्यंत वाट बघावी लागणार आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या खात्यावर अद्याप देखील पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचं, तर त्यांनी तुम्हाला 4,500 रुपये एकत्रित भेटणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका, प्रत्येकाच्या खात्यावर पैसे हे मिळणार आहेत. जवळपास आता तुम्ही जिल्ह्यावाईज विचार केला तर जवळपास पुणे जिल्ह्यात 18 लाख महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, नाशिक जिल्ह्यात 14 लाख, ठाणे आणि नागपूर जिल्ह्यात 10 लाख अर्ज मंजूर झालेले आहेत. लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात सुरू झाली होती, ही महिलांसाठी योजना आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना आहे. या अंतर्गत महिन्याला दर 1,500 रुपये महिलांना मिळतात. आता याचे दोन कार्यक्रम तुम्हाला माहिती झालेले आहेत. महिलांना 17 ऑगस्टला पहिला टप्पा भेटला, 31 ऑगस्टपर्यंत अनुक्रमांगी पुणे आणि नागपूरमध्ये कार्यक्रम झाले, त्याच्या आधीच हे पैसे वितरित करण्यात आले होते. आता 2 हप्ते मिळालेले, तिसऱ्या हप्त्याचा मोठा कार्यक्रम होणार आहे लाडकी बहीण वचनपूर्ती कार्यक्रम 29 सप्टेंबरला. 29 सप्टेंबर म्हणजे उद्या. तर आज देखील पैसे 4 वाजता येऊ शकतात आणि उद्या देखील पैसे येऊ शकतात. त्यामुळे आता ही जबाबदारी जी आहे तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की आधार लिंक करून घ्यावे लागणार आहे. त्याची यादी राज्यस्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. ज्यांनी योजनेच्या सुरुवातीला अर्ज केला आहे पण अद्याप लाभ मिळाला नाहीये अशा महिलांचा देखील समावेश आहे. बघा, योजनेचा तुम्ही जुलैमध्ये अर्ज केलेला असेल, ऑगस्टमध्ये तुमचा फॉर्म देखील अप्रूव्ह झालाय, परंतु तुम्हाला आणखीन पण लाभ भेटला नाहीये अशा महिलांची देखील आता यादी काढलेली आहे आणि अशा महिलांना देखील आता लाभ मिळणार आहे. ही सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये कारण लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाहीये. अशा प्रकारे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, त्यांनी बघितलेलं आहे की एका बातमीमध्ये की लाडक्या बहिणी बँकेच्या बाहेर रांगाच्या रांगा लावतायत, तर त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनो, रांगा लावू नका, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये, स्वतःची आरोग्य जपा, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. पैसे कुठे जाणार नाहीत, माझ्या सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. ते सांगितलं आहे की राज्याच्या तिजोरीमध्ये जवळपास मार्च महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे ठेवलेले आहेत. तुम्ही आम्हाला जर साथ दिली तर आगामी विधानसभा जर आम्ही जिंकलो तर पुढच्या वेळेस देखील आम्ही ही योजना चालूच ठेवणार आहोत. विरोधक आले तर ही योजना बंद होईल का चालू राहील याच्याबाबत आपण सांगू शकत नाही, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अजित पवारांनी देखील लाडक्या बहिणींना एक भावनिक साथ घातलेली आहे. त्यांनी देखील सांगितलेलं की आम्हाला लाडक्या बहिणींनी आता साथ द्यावी. तर अशा प्रकारची अपडेट आहे. आपल्याला काय वाटतं, तुमच्या खात्यावर तिसरा हप्ता जमा झालाय की नाही ते नक्की कमेंट करा. आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला अवश्य सर्च करा, तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी भेटेल. तर तिसरा हप्ता उद्यापर्यंत जमा होणार आहे आणि ज्या महिलांना अद्याप देखील पैसे आले नाहीत अशा महिलांची लिस्ट बनवलेली आहे, त्यांना देखील 4,500 रुपये एकत्रित मिळणार आहेत. काळजी करू नका, फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, फक्त तुमचं KYC, बँक सीडिंग स्टेटस आणि DBT इनेबल करा. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.